तर शिवजाला याबद्दल धन्यवाद, कारण खूप सारे रील्स, खूप सारे इंटरव्ह्यूज, खूप सारे टीजर, ट्रेलर लॉन्च, भरपूर प्रमोशन्सची पळापळ, त्यामुळे वाट बघायला लागली. याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत. अनिकेत पण थोड्या वेळात पोचतोयच, तो आत्ता पुण्याला त्याचा प्रयोग होता, सो तो अटल सेतूवर आहे, तर विठ्ठल सेतूवर कधी येतोय याची आपण वाट बघतोय. तिकडे निघालंय, तो पोचेलच थोड्या वेळात, सो यू कॅन इंटरव्ह्यू हिम. पण त्याच्या वतीने सुद्धा आम्ही रिप्रेझेंट करतो. आणि दुसरी गोष्ट काय, विठ्ठलाची अनुभूती म्हणजे काय असं आपण शोधायला जात नाही, तो आपल्या मनात आहे, तो आपल्या आत आहे. सयाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपला विठ्ठल शोधायचा आहे, पडद्यावर जे दिसतंय ते मात्र भव्य दिव्य आहे. सतत असं म्हटलं जातंय भक्तिमय चित्रपट आहे, तर कृपया भक्तिमय चित्रपट नाही आहे, अत्यंत धमाकेदार मजेदार चित्रपट आहे. नुसती भक्ती या सिनेमात नाहीये, अत्यंत छान एंटरटेनिंग सिनेमा झालाय. बॅकड्रॉप सगळा पिठू रायाचा आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. किरण गायकवाड, एवढा विचार मग्न होण्याचं काय कारण? नाही, मग मी काय बोलू असा मला प्रश्न पडला होता, कारण सगळंच कव्हर केलं त्यावेळी. हे दर मस्त असतं, मला बरं असतं, हा असतो सपोर्टिंगला. सिनेमात पण त्याने तेच केलं. काय नाही, एक्साइटमेंट माझी पण तेवढीच आहे, जितकी टीझर बघून ट्रेलर बघून वाढली होती. आणि सर्वप्रथम रवी सर, तुम्हाला अभिनंदन खूप सारं, कारण गेले कित्येक वर्ष तुमचे स्वप्न बघितलंय, ते आज सध्यात उतरतंय. आणि एक महिना दिलाय त्यांनी खरं तर, पण आता अवघ्या काही दिवसांवरती आपला चित्रपट येतोय. आणि विठुरायची मूर्ती आणली की नाही ते तेव्हाकडे. बाकी काय, कमाल सिनेमा आहे, भक्तीची किनार असलेला आहे, आणि टोटल आउट अँड आउट कमर्शियल असा सिनेमा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं पॅकेज बघायला मिळेल. थँक्यू. आता हे तीनचे मुलं आहेत छान गोडगोड, यातले दोन इकडे आहेत आणि यायचा आहे आमचा मित्र. तर प्रत्येकाचं एक एक खूप महत्वाचं स्थान आहे या चित्रपटात. अनिकेत विश्वासराचं जे कॅरेक्टर आहे त्याला, तो रेप्रेझेंट करतो भक्ती. प्रियदर्शन जाधव रेप्रेझेंट करतो शक्ती. आणि किरण गायकवाड रेप्रेझेंट करतो युक्ती. पण हे तिघांनाही दिशा देणारी जर का कोणी असेल तर ती आहे साशा, जी उत्तरार्धा देते चित्रपटाच्या आणि त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करते असं मी म्हणेन, बऱ्याच गोष्टींमध्ये, नॉट वन. सो या, असं साधारण कॅरेक्टर आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि जसं सयाजीने मघाशी हसता हसता पण एक खूप छान आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली, की प्रत्येकाने आपापला विठ्ठल शोधायचा आहे. प्रत्येकाने विठ्ठल शोधायचा आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्यातल्या जे स्वत्व आहे त्या स्वत्व हरवलं आहे कुठेतरी, असा जो एक सैभय जो समाजात सध्या झालेला आहे, तर ते सत्व शोधा शोधता इथे कदाचित सापडण्याचे चान्सेस आहेत का, ह्याच्यासाठी हा चित्रपट आहे. मी या चित्रपटाचं एका वाक्यात सांगताना मी असं डोक्यात, ज्यावेळेला मला स्क्रिप्ट ऐकवलं त्यावेळेला मी काय करायचं याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की निष्ठावान श्रद्धावान अशा सगळ्या सत्कर्मी मंडळींनी हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश असा गोंगाट चिरडण्याचा केलेला एक सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका हरिनामाचा नावाचा चित्रपट आहे असं मला वाटतं. काही नाही, तसं आम्ही सगळेच म्हणतोय की नेहमी कसं ब्लॅक अँड व्हाईट ग्रे शेड्स सगळ्या असतात, त्या पद्धतीने ह्या चित्रपट पूर्ण मसाला असा चित्रपट आहे. फक्त या चित्रपटाला एक श्रद्धेची अशी खूप अशी सोनेरी हळवी अशी किनार आहे, ती तुम्हाला बांधून ठेवते शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की हरिनामामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, ह्या चित्रपटाच्या बघितल्यानंतर आपल्याला डेफिनेटली ते जाणवतं. कारण ह्या चित्रपटाचे अभंग जे मी गायलेलो आहे ते करताना सात्विकता हा जो एक माणसातला एक गुण असतो तो काय असू शकतो, सात्विकता हा भाव काय असू शकतो, याचा पूर्ण याची प्रचिती मला हा चित्रपट शूट करताना मला आली. म्हणजे मी त्या अभंगाची आर्त हात ज्या वेळेला विठुरायला दिली त्यावेळेला मला असं वाटतं की आतासुद्धा मला तो गहिवर आवडत नाही आहे. मला काही म्हणजे ह्या अशा काही मोमेंट्स असतात की त्यावेळेला तुम्हाला काही करायला लागत नाही आणि तीच ताकद आहे. विठोबा हा मला असं वाटतं की एक काळाचं रिप्रेझेंट करणारं असं एक आपण म्हणूया, तो काही देव असं नाही आहे की जो
सर्वव्यापी असं जे काय आहे ते सर्वव्यापी असं की ज्याच्यासाठी वारकरी सगळ्या आपल्या हाल अपेष्टा अमोक तमुक सगळं सगळं जे काही दुःख आहे ती सगळी विसरून त्या पूर्ण वारीमध्ये सामील होतात आणि त्या विठुरायाचं दर्शनासाठी होऊन जातात. तर विठुरायाचं दर्शन हो न हो कित्येक वारकरी लाखोनी करोडोनी मला वाटतं जात असतील, पण त्या पांडुरंगाच्या कळसाचं त्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी खूप झालं असं म्हणून इतकी श्रद्धा मी म्हणतो ह्या श्रद्धा ही सध्या कुठेतरी डगमगली आहे माणसाच्या मनातली, तर त्या श्रद्धेला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देणारा असा हा चित्रपट आहे. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही करा, तुम्ही काही अगदी खालच्या थराची कामं केली तरी चालेल, पण त्याच्या मागे जर तुमची एक जे श्रद्धास्थान जे आहे त्याला जर तुम्ही स्मरून जर तुमचं काम केलेलं असेल तर ते म्हणजे कधीही वाया जात नाही. तुमची कष्ट आणि तुमचे ज्या काही श्रम असतात मेहनती असतात त्या सगळ्या वाया जात नाही. तर असा हा चित्रपट पूर्ण पॅकेज आहे, कम्प्लीट एंटरटेनमेंट असा पॅकेज आहे. ती सगळी जबाबदारी ह्या मंडळींनी पेरलेली आहे सगळी सयानी. ॲज युजुअल तुम्ही बघताय की जोपर्यंत विलन या चित्रपटाचा सशक्त होत नाही, एक दुर्गुणांचा जोपर्यंत कळस घातला जात नाही तोपर्यंत त्याला बसणारा मुक्का आहे तो फार काही मोठा होत नाही. तर त्यामुळे ते काम या सगळ्या मंडळींनी खूप श्रद्धेने केलेलं आहे आणि श्रद्धेचं जे काम आहे ते मी आपलं माझ्याकडे जबाबदारी सोपवली ते मी अगदी पूर्ण श्रद्धेने श्रद्धा प्रसारित करण्याचा प्रयत्न.